जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर येऊन नागरिकांचे विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहे। तालुक्यात सुरू असलेल्या गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामांमध्ये ठेकेदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे धीम्या गतीने कामे चालू आहेत। त्याचे परिणाम सर्वसाधारण जनतेला भोगावे लागत आहे। काल संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता। तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून त्यामुळे नागरिकांना वळत रस्त्याचा वापर करावा लागत आहे। परंतु वळत रस्त्यांची उंची कमी असल्यामुळे नद्यांना आलेल्या पुलाचे पाणी लगेच या रस्त्यांवरून वाहायला सुरुवात होत असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यातच जामनेर शहरातील बीओटी कॉम्प्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरला पावसाचे पाणी जमा होत असल्याने तेथील व्यापारी वर्ग देखील चिंतातूर झाला आहे। जामनेरमध्ये बीओटी मार्केटमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे, पण त्याही प्रकारची इथे सुविधा नाही आणि पण त्याही कर्मचाऱ्याचं याकडे लक्ष नाही। जामनेरमध्ये बीओटी मार्केटमध्ये लाखो रुपयाचे दुकानं घेतलेले आहेत, पण इथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही। पूर्ण दुकाने पाण्याखाली गेलेली आहेत, तरी कृपया प्रशासनाने लक्ष द्यावे व सहकार्य करावे। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।